राष्ट्रवादीच्या नेत्यांना असा जर विचार करत असतील तर आम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरू देणार नाही। राजकारणामध्ये खळबळ उडेल अशी एक घटना नुकतीच महाराष्ट्रात घडलेली आहे। राष्ट्रवादीला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। अन्य वरिष्ठ नेते यांच्या विरुद्ध बनावट पुरावे तयार करून यांच्यावर गुन्हा दाखल करावा, मोका लावावा अशी तयारी करत असतानाचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत। राजकारणामध्ये खळबळ उडेल अशी एक घटना नुकतीच महाराष्ट्रात घडलेली आहे आणि आजपर्यंतच्या राजकारणात अशी घाणेरडी आणि गुन्हास्पद घटना आजपर्यंत कधी घडलेली नाही। आघाडी सरकारच्या काही नेत्यांनी स्पष्ट बोलायला हरकत नाही, राष्ट्रवादी पक्षाच्या काही नेत्यांनी भारतीय जनता पार्टीचे माननीय विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस, आपले जळगावचे नेते माजी पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन व अन्य वरिष्ठ नेते यांच्या विरुद्ध बनावट पुरावे तयार करून यांच्यावर गुन्हा दाखल करावा, मोका लावावा अशी तयारी करत असतानाचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आणि ते देवेंद्रजी फडणवीस यांनी विधान परिषद अध्यक्षांकडे सुपूर्दसुद्धा केलेले आहे। कोणत्याही कारणाने भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करायचे आणि त्यांची प्रतिमा मलिन करायची हा फक्त आघाडी सरकारने हा प्रयत्न चालवलेला आहे आणि त्यांचा हा प्रयत्न भारतीय जनता पार्टी कधीच सफल होऊ देणार नाही। आमची एकच मागणी आहे की ह्या प्रकरणाची सखोल CBI चौकशी व्हावी व जे याच्यात दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी। महाराष्ट्रातील या वसुली सरकारचे रोजच्या रोज काही ना काही भानगडी काढून त्यांना जेलच्या आत टाकणारे विरोधी पक्षनेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन या अशा आमच्या भाजपाच्या नेत्यांना काहीतरी खोटे नाटे कटकारस्थान करून मोठ्या केसेसमध्ये अडकवण्याचं केविलवाडा प्रयत्न या वसुली सरकारने केलेला आहे, या भ्रष्टाचारी सरकारने केलेला आहे। या भ्रष्टाचारी सरकारला भ्रष्टाचार करता यावा आणि त्यांच्या विरुद्ध कोणी काही बोलू नये अशा आशेनं त्यांनी आमच्या या नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याबाबतचे सर्व पुरावे आदरणीय विरोधी पक्षनेते फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडलेले आहे। ह्या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी होऊन ह्या भ्रष्टाचारी नेत्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि आमच्या नेत्यांच्या बाबतीत चुकीचं काहीतरी कटकारस्थान करणाऱ्या ह्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना असा जर विचार करत असतील तर आम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरू देणार नाही आणि अशा कटकारस्थानाला आम्ही बळी पडणार नाहीत आणि येत्या काळामध्ये जर अशाच प्रकारचा जर प्रयत्न असला तर राष्ट्रवादीला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। सर होलिका जले शत्रु राख में मिले हमने जब जब सब
शहा दिलदार लख लखती नंगी तलवार अपना राजा राजा माणूस शहा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.